नमस्कार मित्रो आपण शाळेत गेलेला असाल किंवा शाळेत जात असता पण आपल्याला एक महत्त्वाचं कागदपत्र म्हणजेच बोनापाईट सर्टिफिकेट आपल्या कानावरती आलेला असेल बऱ्याचशा शाळेच्या कामासाठी किंवा शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा बरेचसे दाखले काढण्यासाठी बोनापाईट सर्टिफिकेटची आवश्यकता असते बोनापाईट सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आपण शाळेकडे जातो आणि शाळेमध्ये मुख्याध्यापक किंवा कार्यालयात भेट देता त्यानंतर तुम्हाला बोनाबाईड सर्टिफिकेटसाठी एक मागणी अर्ज मागितला जातो तो मागणी अर्ज तुम्हाला कसा लिहावा याची माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे जर तुम्हाला बोनाबाईड सर्टिफिकेटसाठी मागणी अर्ज कसा लिहावा याची माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा हा मागणी अर्ज लिहिण्याबरोबरच डाउनलोड करून त्यामध्ये आपली नावे भरूनसुद्धा जमा करू शकता तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा मराठी चॅनल आहे चला याचा नमुना डिस्क्रिप्शनमधून तुम्हाला भेटून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता पहा सर्वात प्रथम बोनाफाईड प्रमाणपत्र मागणीसाठी अर्ज असा नमुना असणार आहे दिनांक नमूद करायचे आहे ज्या दिवशी तुम्ही अर्ज देणार आहात ती दिनांक इथे लिहायची आहे त्यानंतर पहा प्रति माननीय मुख्याध्यापक किंवा प्राचार्य शाळेचं नाव इथे लिहायचं आहे तालुका आणि जिल्हा जिथे तुमचा शाळा आहे तिथील तालुका आणि जिल्हा लिहा त्यानंतर पहा विषय जो असणार आहे तो बोनाफाईड प्रमाणपत्र मिळणेबावत असेच बरेचसे अर्ज विषयामध्ये घेऊ शकता उदाहरणार्थ पहा शाळा सोडल्याचा दाखला त्याचा त्याचासुद्धा व्हिडिओ लवकरच बनवण्यात येईल कमेंट सेक्शनचा वापर करू शकता त्यानंतर अर्जदार म्हणजे आपल्याला दाखला हवा आहे कोण अर्ज करणार आहे त्याचं नाव लिहायचं आहे आणि राहणार पत्ता लिहा महोदय पहा वरील विषयास अनुसरून आपण विनंती अर्ज करतो करते की जर महिला मुलगी असेल किंवा महिला असेल तर इथे करते की येणार आहे करतोला डॅश मारा मी आपल्या शाळेत इयत्ता दहावी नववी जे काय असेल ते तुकडी असेल तर अ ब क काय असेल ते मध्ये शिकत असून शिकत असाल तर शिकत असून माझा हजेरी क्रमांक टिमटिमा आहे मला माझ्या शैक्षणिक दाखले अन्य कारणासाठी बोनाबाईड प्रमाणपत्र हवे आहे तरी कृपया मला लवकरात लवकर बोनापेड प्रमाणपत्र मिळावे ही आपणास नम्र विनंती कळावे अशा पद्धतीने तुम्ही हा मायना लिहायचा आहे त्यानंतर आपला किंवा आपली विश्वासू अर्जदाराचे नाव आपलं नाव इथे लिहायचं आहे आणि इथे स्वाक्षरी करायचे आहे सिम्पली इतकंच हा अर्ज तुम्ही जमा करायचा आहे तुमच्या कार्यालयात शाळेच्या त्यानंतर तुम्हाला बोनाफाईट सर्टिफिकेट दिलं जातं आता बोनाफाट सर्टिफिकेटचा नमुना कसा असतो तुमच्या शाळेतून दिला जातो पण माझ्याकडून सुद्धा बोनाफाट सर्टिफिकेटचा नमुना दाखवतो पहा पाहू शकता अशा पद्धतीनं बोनाफाईट सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या शाळेतून दिलं जातं याचा सुद्धा नमुना मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवत आहे तिथून डाउनलोड करू शकता अशा पद्धतीने मित्रो तुम्हाला शाळेतील वेगवेगळे अर्ज कशा पद्धतीचे नमुने असतात हे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे आणखीन काही तुम्हाला अर्ज लेखनाच्या माहिती हवी असतील तर कमेंट सेक्शनचा वापर करा त्याचबद्दल सुद्धा नवीन व्हिडिओ बनवण्यात येईल पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्वपूर्ण व्हिडिओ गुण जय हिंद जय महाराष्ट्र